सुरतमध्ये जगातलं सर्वात मोठं हिरे मार्केट जे आहे ते तयार करण्यात आलंय आणि या हिरे मार्केटचं उद्घाटन 29 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे ते सुरतमध्ये होणार आहे. त्यामुळे आता एक नवीन चर्चा जी आहे ती या ठिकाणी रंगू लागली आहे की सुरतचा जो हिरे व्यापार आहे किंवा सुरत मुंबईचा जो हिरे बाजार आहे तो संपूर्णपणे सुरतमध्ये नेण्याचा गाठ जो आहे तो घातला जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. आपण जर पाहिलं तर मुंबईचं हिरे व्यापार केंद्र जे आहे ते जगामध्ये सर्वात मोठं आहे. जरी हिऱ्यांची निर्मिती जी आहे ती सुरतला होत असली तरी एकूण संपूर्ण देशामध्ये किंवा इतर देशांमध्ये हिरे निर्यात करण्यासाठी मुंबई हे निर्यातीचं मोठं केंद्र आहे. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणं जी आहेत मुंबई विमानतळानं होणारी आणि एकूण व्यापाराचं जागतिक केंद्र असल्यामुळे या ठिकाणी मुंबईमध्ये हा व्यापार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हिऱ्यांचं मुख्य निर्यात केंद्र जे आहे ते मुंबई म्हणून ओळखलं जातं. आता थेट हे निर्यात केंद्र या ठिकाणी याचं महत्व कमी करून हा इथला हिरे व्यापार जो आहे तो पूर्णपणे सुरतला या हबमध्ये हलवला जाईल अशी चर्चा जी आहे ती आता रंगू लागली आहे. साधारणतः जर आपण पाहिलं तर हिरे जे आहेत ते निर्मिती जी आहे ते सुरतला होते आणि तेथे निर्यातीचं केंद्र नसल्यामुळे हा संपूर्ण हिरे जे आहेत ते मुंबईमध्ये येतात आणि मुंबईमधून जगभरात वितरित होतात. साधारणतः आपण जर पाहिलं तर 80,000 कोटी रुपयांचा हा संपूर्ण व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी मुंबईतून चालतो. त्यामुळे देशाला आणि राज्याला यातून मोठा महसूल जो आहे तो या ठिकाणी मिळत असतो. महसुलाबरोबरच हिरे व्यापारामध्ये जे कारागीर आहेत आणि इतर व्यवसाय करणारे अनेक कामगार जे आहेत ते या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे जर हा व्यापार इतरत्र वळवला तर रोजगारावर देखील मोठा परिणाम जो आहे तो या ठिकाणी मुंबईमध्ये होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून मुंबईमध्ये बीकेसीमध्ये अत्याधुनिक असं हिरे व्यापार केंद्र जे आहे ते या ठिकाणी निर्मित करण्यात आलं होतं आणि मुंबईतले सर्व हिरे व्यापारी जे आहेत त्यांना अतिशय कडेकोट सुरक्षा आणि सर्वत्र सोयी सुविधा ज्या आहेत त्या मुंबईच्या बीकेसीमध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या. पण आता यापेक्षा देखील मोठे केंद्र जे आहे ते सुरतमध्ये या ठिकाणी होत आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवसाय जो आहे तो त्याच ठिकाणी जो आहे तो सुरतला नेला जाईल. म्हणजेच हिऱ्यांची निर्मिती देखील त्याच सुरतमध्ये होईल आणि तिथूनच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे निर्यात केंद्र आहे ते देखील सुरतमधूनच या ठिकाणी केलं जाईल. त्यामुळे मुंबईचं महत्व जे आहे ते हिरे व्यापारामध्ये कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का अशी ओरड जी आहे ती या ठिकाणी होऊ लागली आहे. कारण आपण जर पाहिलं तर अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी मुंबईचं महत्व हे कमी करायचं आहे का, मुंबईची बुलेट ट्रेन नक्की कोणासाठी किती महत्वाची आहे, मुंबईचा माणूस अहमदाबादला जाणार आहे का, या सगळ्यांविषयीची चर्चा जी त्यावेळी देखील रंगली होती. जेव्हा मुंबई महापालिकेचा संपूर्ण कारभार नीती आयोगाच्या निरीक्षणाखाली या ठिकाणी केला जातोय त्यामुळे मुंबईचं महत्व जे आहे ते कमी केलं जात आहे का, मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव आहे का, हा आरोप तो वारंवार शिवसेनेकडनं दरवेळी या ठिकाणी होतोय आणि आता त्याला आणखी बळकटी जी आहे ती या हिरे व्यापार केंद्रामुळे या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर आज सुप्रिया सुळे खासदार राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी देखील एक मोठा आरोप केला की हे संपूर्ण हिरे व्यापार केंद्र जे आहे त्याला ज्या सवलती या ठिकाणी मिळायला पाहिजे होत्या राज्य सरकार त्या देण्यास अपयशी ठरल्या का, हिरे व्यापाऱ्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय का, किंवा राज्य सरकारला या संपूर्ण सोयीसुविधा देता आल्या नाही का, असा थेट आरोप जो आहे तो सुप्रिया सुळेंनी या ठिकाणी केला आहे. तर तिथे दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी एक हॅशटॅग करून ट्विट केलेलं आहे की बसा बोंबलत अशा पद्धतीनं हे ट्विट जे आहे ते जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी केलं आहे. त्यामुळे एकूण जे हिरे व्यापार केंद्र सुरतचं जे उद्घाटन होणार आहे त्याच्यावरनं राजकारण जे आहे त्या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तापू लागलं आहे. भाजप मुंबईतल्या एकूण सगळ्या व्यवसाय जे आहे ते गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपाकडून होतोय असा आरोप होऊ लागलाय. आता पुढे यामध्ये शिवसेनेनं देखील उडी जी आहे ती या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आगामी लोकसभा निवडणूक असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल यामध्ये याचे राजकीय पडसाद जे आहे ते उमटण्याची चिन्ह आहेत आणि हा संपूर्ण प्रकार मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न यावर आणि याच्या आजूबाजूला संपूर्ण राजकारण जे आहे ते या ठिकाणी फिरेल असं चित्र जे आहे ते नक्कीच आपल्याला दिसेल. पण खऱ्या अर्थानं इथल्या हिरे व्यापाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की मुंबईतलं हिरे व्यापाराचं महत्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे आणि त्यामुळे मुंबईतला हिरे मार्केट जे आहे ते सुरतमध्ये किंवा अन्यत्र जाण्याचा प्रश्नच येत नाही.
कारण मुंबईतल्या सुखसुविधा आणि मुंबईतलं एकूण राहणीमान आणि मुंबईतलं कुशल जो कामगार आहे व्यापारासाठी किंवा निर्यातीसाठी तो या ठिकाणी उपलब्ध आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण मुंबईत असल्यामुळे मुंबईचा हिरे व्यापार जो आहे तो इतर कुठेही वळणार नाही असं आशादायक चित्र जे आहे ते अनेक व्यापाऱ्यांनी बोलून दाखवलं. पण जर राजकीय दबाव किंवा इतरमुळे जर मुंबईतल्या हिरे व्यापाराला सुरतमध्ये या ठिकाणी जाण्यासाठी जर दबाव आणला तर निश्चित तो एक धोक्याची घंटा या ठिकाणी असू शकते असं देखील जबक्या आवाजात जे आहे ते बोललं जात आहे. त्यामुळे एकूण हिरे व्यापारावरनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की राजकारण जे आहे ते या ठिकाणी रंगेल हे मात्र नक्की आहे.